उत्तर प्रदेश मधील नोएडा सेक्टर 93A इथं असणारे सुपरटेक ट्विन टॉवर देशातील सर्वात उंच इमारती म्हणून ओळखल्या जातात। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियमांची पायमल्ली करून उभारण्यात आलेले हे ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे। सुमारे 70 कोटी रुपये खर्चून बांधलेले हे ट्विन टॉवर 20 कोटी रुपये खर्चून पाडलं जाणार आहे। दुपारी 2:30 सुमारास स्फोटकांचा वापर करून अवघ्या 20 सेकंदात बेकायदा इमले जमीनदोस्त करण्यात येतील। या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ट्विन टॉवरच्या आजूबाजूच्या इमारतीमध्ये नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे। तर ट्विन टॉवर पाडण्यासाठी कशी तयारी करण्यात आली आहे पाहूयात। ट्विन टॉवरच्या शेजारी असणाऱ्या इमारती पूर्णतः रिकाम्या केल्या आहेत। नजीकच्या इमारतींमधील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। जवळपास 550 पोलीस, राखीव पोलीस दलाचे 100 जवान देखील तैनात असतील। शीघ्र कृती दलाची 4 पथकं, एनडीआरएफची पथकंही तैनात असतील। दुपारी 2:15 नोएडा एक्सप्रेसवे देखील काही वेळ बंद असेल। ट्विन टॉवर पाडल्याच्या अर्ध्या तासानंतर हा एक्सप्रेसवे खुला होईल। नजीकच्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।